जिल्ह्यात सुरू असलेल्या रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे, मात्र अवैध रेती वाहतूकदारांचा आहे दोष थांबता थांबेना. काल रात्री कळमना परिसरातील विजयनगर मध्ये पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करीत 3 टप्पर सह 1 JCP जप्त करून 9 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. शासनाच्या सर्व प्रयत्नानंतरही माफियाकडून वाळू चोरी सुरूच आहे. शासनाने स्वतः वाळू विक्रीचा निर्णय घेत त्यांचे नाकतोंड दाबण्याचा प्रयत्न केला, यानंतरही त्यांची हिंमत सातत्याने वाढतेच आहे. काल रात्री पोलिसांना अवैध रेती वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कळमना परिसरातील विजयनगर चौकात पोहोचले. तेथे अवैध वाहतुकीचे टिप्पर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत 3 टिप्पर सह 1 JCP जप्त केली आहे. सोबतच टिप्पर व JCP चालक, मालक, वाहक व मजदूर अशा एकूण 9 आरोपींना ताब्यात घेतला आहे. अधिक तपास कळमना पोलीस करीत आहे. काल रात्री माननीय DCP साहेबांना अवैध रेती वाहतूक संदर्भात माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारावर Zone 5 सरांची टीम, स्पेशल पथक आणि पोलीस स्टेशन कळमना यातील संयुक्त कामगिरी करण्यासाठी आम्ही विजयनगर या चौकामध्ये पोहोचलो. चौकामध्ये पोहोचल्यानंतर तिथे अवैध वाहतुकीची गाड्या येणार आहेत, टिप्पर येणार आहेत अशी माहिती प्राप्त होती. त्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी आम्ही 3 टिप्पर 1 JCP ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर त्या गाड्यांवर काम करणारे ट्रक चालक, किन्नर आणि मजूर वर्ग असे एकूण 9 आरोपी डिटेन करण्यात आलेले आहे आणि सदर पुढची कारवाई करण्यासाठी सर्व गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला लावण्यात आलेल्या आहेत. ट्रकमध्ये रेती आहे, अर्धवट कमी जास्त प्रमाणात भरलेली आहे. सदर रेतीची आता महसूल मार्फतीने आपण किंमत काढून कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि यापुढे आपल्या कळमना हद्दीमध्ये अशा या प्रकारचे अवैध धंदे किंवा अवैध रेती वाहतूक जर मिळून आली तर आपण यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात कारवाई करू.